सर्वांनी सर्वप्रथम व्हॉट्सॲपवर जायचं आणि ग्रुपवर जाऊन जी लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, mahacmletter.inवर. इकडे गेल्यानंतर तुम्हाला रजिस्टर असा एक टॅब येईल, त्याच्यावर क्लिक करा. व इथे 5 पानं दिसतील, त्यातल्या पहिल्या पानावर आपण आहोत, तिकडे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि त्याच्या खालोखाल कन्फर्म मोबाईल नंबर आहे तिकडेही तोच नंबर पुन्हा एकदा टाका. ही दोन झाल्यावर त्याच्या खाली कॅप्चा येईल. कॅप्चा म्हणजे काही अक्षरं असतील ती अक्षरं तुम्ही टाकून घ्या. अक्षरं व्यवस्थित कॅपिटल स्मॉल हे बघूनच टाका, चुकवू नका. आणि कंटिन्यू म्हणा, उजव्या बाजूला खाली कंटिन्यू जिथे म्हटलं आहे तिथे कंटिन्यू म्हणा, जेणेकरून तुमचं पहिलं पान पूर्ण झालं आहे आणि तुम्ही दुसऱ्या पानाकडे जाणार आहात ह्याची पुष्टी आहे तिथे, कन्फर्म करतो आहे आपण. आता आपण पुढे जाणार आहोत, लोडिंग होत आहे, एक काही सेकंद लागतील, मग आपण पुढे जाऊया. आता आपण जाऊ दुसऱ्या पानाकडे. हे बघा, दुसऱ्या पानावर तुम्हाला विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव म्हणजे स्टुडंट फुल नेम टाकायचं, कसंही टाका, मराठीत टाका, इंग्लिशमध्ये टाका, चालतंय. पूर्ण नाव त्या विद्यार्थ्याचं टाकायचं आहे तुम्हाला. विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव झाल्याबरोबर बघा खाली आहे स्कूल नेम म्हणजे शाळेचं नाव, ते शाळेचं नाव टाका. शाळेचं नाव पुन्हा एकदा पूर्ण व्यवस्थित टाका. हे टाकल्यावर त्याच्या खाली आहे बघा काय, जिल्हा निवड करायची आहे तुम्हाला. तुमचा कुठला जिल्हा आहे, आपला सिंधुदुर्ग आहे, आपण सिंधुदुर्ग जिल्हा इथे क्लिक करूया. सिंधुदुर्ग टाकल्यावर लगेच खाली येणार तालुके आपल्या जिल्ह्यात जे आहेत, त्यातला तुमचा कुठला तालुका आहे, आपला कणकवली असल्यामुळे आपण कणकवली टाकूया आणि कंटिन्यू म्हणूया. पण पुढच्या पानावर आलो, तिसऱ्या, इकडे अपलोड इमेजवर जायचं आणि जे तुम्ही आधीच एक फोटो काढला होता घोषवाक्याचा तो इथे अपलोड करायचा आहे. आणि त्याच्या खालोखाल एंटर स्लोगन म्हणजे तुम्ही जे घोषवाक्याचा फोटो काढलात त्या घोषवाक्याला तुम्हाला लिहायचं आहे. एक तर तुम्ही ते कीपॅडवरनं लिहा किंवा तुम्ही व्हॉइस ओव्हरने पण टाकलात तरी येईल. आणि कंटिन्यू म्हणा, म्हणजे तिसरं पान इथे आपलं पूर्ण होणार आहे आणि आपण चौथ्या पानाकडे जाणार आहोत. फोटो आधीच काढून ठेवा म्हणजे तुमचं काम सोपं होईल, गॅलरीमधनं लगेच मिळेल. आता आपल्याला सेल्फी काढायचा आहे संदेश पत्रासोबत आणि पालकांचा. तो जो फोटो आहे तो परत एकदा अपलोड इमेजमध्ये जा, तिकडे तुमचा तुम्ही आधीच जो काढलेला सेल्फी असेल तो अपलोड म्हणा आणि वरती डन आहे ते डन म्हणा की अपलोड इमेज झालं. आणि कंटिन्यू म्हणा, कंटिन्यू म्हटलं की सेव्ह होऊन आपण शेवटच्या पानाकडे जाऊ. दोन्ही फोटो आणि सेल्फी आधीच काढून ठेवा म्हणजे तुमचं काम सोपं होईल. आता शेवटच्या पानाकडे बघूया. ओके, इथे तुम्हाला एक प्रतिज्ञा आहे, ती प्रतिज्ञा फक्त तुम्हाला आय प्लेज किंवा मी प्रतिज्ञा हो म्हणतो आहे म्हणजे मी रोज दोन पानं वाचणार याची प्रतिज्ञा आहे, ती तुम्ही हो म्हणायचं आहे. आणि परत एकदा कंटिन्यू म्हटलं की कॉंग्रॅच्युलेशन्स असा मेसेज येईल.